मुलांना माझा आवाज येते का इकडं चेक कर सांग. मुलांना लक्ष देसान, आजची जी टेस्ट क्रमांक असणार हा टेस्ट क्रमांक 2 असणार, कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट क्रमांक 1 घेतलेले. आता या टेस्टमध्ये मुलांना आपण बघितलं जे पण टी सी एस या कंपनीने 2023 पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पण स्पर्धा परीक्षा घेतल्या या स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयावर जे पण प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे सर्व प्रश्न मुलांना आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार. आता बघितलं मुलांनो, यामध्ये आपल्याला एक लक्षात येते की टी सी एस या कंपनीने सर्वात जास्त प्रश्न मुलांनो बैठक व्यवस्था या टॉपिकवर आपल्याला सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता बैठक व्यवस्था यावर बघितलं मुलांनो तर काही प्रश्न येत असते एखाद्या रांगेमध्ये बसणारे, त्याचबरोबर एखाद्या वर्तुळ आकार टेबलाभोवती. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर या बैठक व्यवस्थापैकी आपण जे एखाद्या टेबलाभोवती जे विद्यार्थी बसलेले असेल या आधारित जे प्रश्न आहे हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण सुरुवातीला मुलांनो बैठक व्यवस्थेवरचे आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण ह्या सुरुवातीला आपण समजून घेऊ आणि नंतर त्यावरचे आपण प्रश्न बघू. तर काळजीपूर्वक लक्ष द्या मुलांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करत चला, कोणती गोष्ट नाही समजली तर मला तुम्ही सांगत चला. आता बघा मुलांनो, आपण जेव्हा पण बैठक व्यवस्था या टॉपिकवरचे आपण प्रश्न सोडवतो तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं बघा, डावीकडची जी हालचाल असते, डावीकडची हालचाल म्हणजे काय तर क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे काय तर घडीच्या दिशेप्रमाणे. जसं बघा, एखादा वर्तुळ आकार टेबल दिलेला असेल, याच्या डावीकडची बाजू म्हणजे काय असते, घडाईच्या दिशेने. एक लक्षात ठेव. पुढची बघितले तर बघा, उजवीकडची हालचाल म्हणजे काय तर उजवीकडची हालचाल म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजे घडीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने. जसं बघा, एक सर्कल असेल, या सर्कलवर आपण काय करता, उजवीकडची हालचाल घेता. उजवीकडची हालचाल म्हणजे काय तर घडाईच्या विरुद्ध दिशेने. आता आपण बघा, वर्तुळ आकार व्यवस्थेवरचे आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी या दोन गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा पण आपल्याला डावीकडची हालचाल असेल तर आपण घडाईच्या काट्यानुसार जाऊ, त्याचबरोबर आपल्याकडे म्हटलं असेल उजवीकडची हालचाल तर आपण घडाईच्या विरुद्ध दिशेने जाऊ. आता आपण यावरचे काही बेसिक प्रश्न बघू. सुरुवातीला बघा, प्रश्नामध्ये दिलेला असेल आपल्याला का ए हा बीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे, तसेच सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. आता बघा, इथे आपल्याला दिसत आहे ए आणि बी, पण कोणाच्या म्हटलेला आहे, बीच्या म्हटलेला आहे. तर लक्षात ठेवा, आपण एक वर्तुळ आकार घेऊन घेऊ. या वर्तुळ आकारावर बघितलं तर बीच्या म्हटलं म्हणून सुरुवातीला आपण बी लिहून घेऊ. आता डावीकडे म्हटलं असेल तर आपण घडाईच्या दिशेने जातो, म्हणजे एक, आणि हा नंतर कोण असणार, दोन, तर इथे कोण असणार, ए. पुढचा बघू आपण, तसेच सी हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे, कोणाच्या, तर बीच्या, म्हणून एक, दोन, आणि इथे कोणचा, तीन, इथे कोण असणार, सी. म्हणजे बघा, जेव्हा पण आपलं वर्तुळाच्या केंद्रकाकडे आपलं तोंड असेल तर आपली डावीकडची हालचाल म्हणजे काय तर घडाईच्या काट्यानुसार, उजवीकडची हालचाल म्हणजे काय तर घडाईच्या विरुद्ध दिशेने, आणि च्या जो असेल तो व्यक्ती पहिले आपण लिहून घ्यायचा. आता आपण यावरची दुसरी अरेंजमेंट बघू. दुसरी अरेंजमेंटकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपल्याकडे बघा, आता आपल्याला जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न बघितले तर टी सी एस या कंपनीने मुलांना विचारण्यात आलेले हे पूर्ण प्रश्न असणार. तर प्रश्न प्रत्येक गोष्टी समजून घ्या, त्याचबरोबर ट्रिक चांगली वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करणं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करणं. आता बघा, आपण पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, ए बी सी डी आणि ई एफ हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे, बरोबर. त्यामध्ये दिलेला ई हा या डीच्या डाव्या बाजूस त्वरित शेजारी जोडून बसलेला आहे. नंतर म्हटलेला आहे सी हा ए आणि बीच्या मध्ये आहे, एफ हा ई आणि एच्या मध्ये आहे. आता यावर आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे तो समजून घेऊ. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर बीच्या डाव्या बाजूस कोण आहे, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे.
तर सुरुवातीला एकूण 6 मित्र आहे म्हणून आपण एक सर्कल काढून घेऊ. या सर्कलवर 1, 2, 3, 4 आणि हे 5 आणि 6 पाच जागा लिहून घेतल्या. सर्व टेबलाच्या भोवती केंद्रकाकडे तोंड करून आहे. आता आपल्याला पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याकडे लक्ष देऊ. ई हा डीच्या डाव्या बाजूस त्वरित शेजारी आहे. म्हणजे कोणाच्या? डीच्या. म्हणून डी लिहून घेऊ. डाव्या बाजूस म्हटलं घडाईच्या काट्यानुसार तर इथे कोण असणार? ई असणार. लिहून घेतलं. पुढे म्हटलेलं आहे सी हा ए आणि बी यांच्यामध्ये आहे. म्हणजे जो सी आहे हा ए आणि नंतर बी यांच्यामध्ये आहे. त्याचबरोबर बी पहिले घेऊ, नंतर सी घेऊ, नंतर ए घेऊ. अशा आपण दोन पद्धतीने याला लिहू शकतो. पुढे बघू. आता आपण नंतर दिलेला एफ हा ई आणि ए यांच्यामध्ये आहे. म्हणजे ए इथे असेल तर एफ का असणार मधात आणि ई कुठे असणार? इथे असणार. त्याचबरोबर एफ ए इथे असेल तर मधात कोण असणार? एफ आणि नंतर कोण असणार? ई असणार. आता आपण बघितलं ई इथे आहे, नंतर कोण असणार? एफ. एफ नंतर कोण असणार? ए असणार. ए नंतर कोण असणार? तर सी असणार. सी नंतर कोण असणार? तर बी असणार. ओके, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर बीच्या डाव्या बाजूस कोण आहे? बी इथं आहे. डावा म्हणजे घडाईच्या काट्यानुसार, तर उत्तर का असणार? डी. डी म्हणजे बीच्या डावीकडे कोण आहे? तर उत्तर असणार डी. उत्तर असणार डी. ओके, समजता मुलांनो की डाऊट येणार? समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत चला, थंब देत चला, काही डाऊट असेल तर विचारत चला. चला आणखी एक पुढचा प्रश्न घेऊ. हां ओके, चला पुढचा प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिले प्रश्न समजून घेऊ. प्रश्न दिलेला बघा, ए बी सी डी ई आणि एफ हे 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती ठेवलेल्या 6 खुर्चीवर बसलेले आहेत. तेथे असे निरीक्षणास येते की ए हा डी आणि एफच्या मध्ये आहे, सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे आणि डी व ई एकामेकाच्या शेजारी बसलेले नाही, तर खालीलपैकी कोणती जोडी एकामेकाच्या शेजारी आहे? असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता आपण प्रश्न सॉल्व करू. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, इथं आपल्याला दोन अरेंजमेंट घेणं खूप गरजेचं आहे. पहिला म्हटलेला ए हा डी आणि एफ यांच्यामध्ये आहे. एकूण 6 व्यक्ती आहेत, तर एक चिन्ह करू. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सर्व टेबलाच्या भोवती केंद्रकाकडे तोंड करून आहे. इथे म्हटलेला ए हा या डी आणि एफच्या मध्ये आहे, म्हणून ए इथे घेतला तर इथे कोण येऊ शकतो? डी. आणि इथे कोण येऊ शकतो? एफ. त्याचप्रमाणे दुसरी अरेंजमेंट करून घेऊ. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इथे बघा. इथे आपल्याला इथे लक्षात ठेवू की ए इथे असेल तर एफ इथं राहू शकतो आणि डी इथं राहू शकतो, कारण त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की ए हा डी आणि एफच्या मध्ये आहे, म्हणून आपण दोन अरेंजमेंट करून घेतल्या. पुढे बघू. आता सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे. कोणाच्या? डीच्या विरुद्ध बाजूस. म्हणजे डी इथं असेल तर सी कुठे असणार? इथे. त्याचबरोबर डी इथे असेल तर सी कुठे असणार? त्याच्या विरुद्ध असणार, कारण दोन्ही पण काय म्हटलेलं आहे? त्यांनी विरुद्ध बाजूस म्हटलेलं आहे, तर आपण लिहून घेतलं. पुढे बघू. आता आणि डी व ई एकामेकाच्या शेजारी बसलेले नाही, म्हणजे याचा अर्थ काय? तर डीच्या बाजूला कोण नसेल? ई नसेल. मग डीच्या बाजूला इथे कोण नसेल? ई नसेल. तर मग ईसाठी जागा कोणची आहे? इथे आहे. ओके, त्याचप्रमाणे इथे बघितलं आपण डीच्या बाजूला ई नको, म्हणून ही पण का असणार? जागा नसणार. तर ई कुठे असणार? इथे. मग उरलेला कोण आहे? ए झालेला आहे, सी झालेला आहे, डी झालेला आहे, ई आणि एफ. उरला कोण? फक्त बी. म्हणून इथे बी घेऊ आणि इथे पण सुद्धा बी घेऊ. प्रश्न विचारला खालीलपैकी कोणती जोडी एकामेकाच्या शेजारी आहे. पहिलं म्हटलेलं आहे ए आणि बी. इथे बघितलं ए आहे आणि बी आहे, एकामेकाच्या शेजारी आहे का? नाही. म्हणून पहिलं का असणार? चूक. नंतर दिलेला सी आणि ई. इथे आपण बघितलं तर सी आहे आणि इथे कोण आहे? ई आहे. तर हे एकामेकाच्या शेजारी आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 काय? बरोबर. पुन्हा बघू आपण बी आणि एफ. इथे बघितलं बी आहे आणि इथे एफ आहे, हे पण नसणार. ए आणि सी आहे,
ए बघितलं आपण इथे आहे आणि सी इथे आहे तर ही पण नसणार, म्हणजे उत्तर का असणार आपला दुसऱ्या क्रमांकाचं. ओके मुलांनो, समजत आहे का? डाऊट येत आहे? डाऊट आला तर मला सांगा. चला मी प्रश्न तुम्हाला पुन्हा समजून सांगतो. आणखी एक प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला बघा. पी क्यू आर एस टी आणि व्ही आणि डब्ल्यू एका व्यक्ती एका वर्तुळाभोवती केंद्राकाकडे तोंड करून बसलेले आहेत. आर हा टीच्या उजवीकडे दुसरा आहे व टी हा पीच्या उजवीकडे तिसरा आहे. यस हा पीच्या डावीकडे तिसरा आहे व व्हीच्या उजवीकडे दुसरा आहे. तर क्यू हा आरच्या त्वरित शेजारी नाही. तर यावरचा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर जवळचा नसला तर आपल्याकडे चार प्रश्न आहेत, तर चारही प्रश्नाचे आपण उत्तर देऊ. सुरुवातीला बघा आपल्याकडे एकूण किती व्यक्ती आहेत ते पहिले बघून घेऊ. एकूण व्यक्ती बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण व्यक्ती किती आहे आपल्याकडे? 7 आहे. तर काळजीपूर्वक लक्ष देसान, 7 म्हटलं तर आपण 7 जागा लिहून घेऊ. काळजीपूर्वक लक्ष देसान, 7 जागा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1 कोणचा 7 लिहून घेतलं. म्हटलेलं आहे आर हा टीच्या उजवीकडे दुसरा आहे. कोणाच्या? टीच्या. म्हणून टीकडे घेऊ. उजवीकडे म्हटलं तर घडाईच्या काट्यानुसार 1 आणि 2 कुठं येणार? हा आर इथे येणार व टी हा पीच्या उजवीकडे तिसरा आहे. कोणाच्या? पीच्या. पी इथे आहे बाबा, तर तिसरा म्हटलेला आहे उजवीकडून, तर इथे कोण येणार? पी येणार. तर बघितलं आपण उजवीकडं तिसरा म्हटलेला आहे उजवीकडे तिसरा, म्हणजे इथे कोण असणार? पी. तर इथे बघा 1, 2 आणि 3 येऊन राहिलेला आहे. पुढे बघू आपण. यस हा पीच्या डावीकडे तिसरा आहे. कोणाच्या? पीच्या. पीच्या डावीकडे तिसरा म्हटलेला आहे, तर 1, 2 आणि 3 इथे कोण असणार? यस. व व्हीच्या उजवीकडे दुसरा आहे. व्हीच्या उजवीकडे दुसरा आहे. कोण? यस. म्हणजे व्हीच्या उजवीकडे म्हटलं तर इथे कोण असणार? व्ही. कारण व्हीच्या उजवीकडे बघितलं तर 1 आणि 2 कोण येत आहे? यस येत आहे. त्याचबरोबर बघा क्यू हा आरच्या त्वरित शेजारी नाही. म्हणजे बघितलं तर आरच्या त्वरित शेजारी कोण नाही आहे? क्यू नाही आहे. म्हणजे आर कुठे असू शकतो? या व्ही आणि पीच्या मध्ये असू शकतो. बरोबर आहे. मग उरलेली जागा कोणची राहिलेली आहे? तर आपण बघितलं पी झाला, क्यू झाला, आर झाला, यस झाला, टी झाला, व्ही आणि इथे कोण येणार? तर डब्ल्यू. ओके पहिला प्रश्न दिलेला बघा. यसच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? यसच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? तर उत्तर कोण असणार? आर. लिहून घेऊ. ओके दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा. डब्ल्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे? डब्ल्यूच्या उजव्या. उजव्या म्हटलं तर काय करतो आपण? घड्याईच्या विरुद्ध दिशेने 1 आणि 2 म्हणजे कोण असणार? क्यू. लिहून घेतला. तिसरं बघितलं तर टीची डब्ल्यूशी संबंधित जागा काय? डब्ल्यूशी संबंधित टी बघितलं तर आपल्याला दिसून येत आहे डावीकडे दुसरा आहे. तुमचा डावीकडे दुसरा आहे. त्याचबरोबर डब्ल्यूकडून बघितलं तर 1, 2, 3, 4 आणि उजवीकडून चौथा आहे. म्हणजे बघा मुलांनो, आपण एकूण 3 प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघू. क्यूच्या त्वरित डावीकडे कोण आहे? क्यूच्या त्वरित डावीकडे म्हटलं तर क्यूच्या डावीकडचा कोण आहे? तर पी आहे. तर इथे काय लिहू? पी लिहू. म्हणजे बघा मुलांनो, 2 गोष्टी समजणं गरजेचं आहे. त्या समजल्या तर हा प्रश्न आपले चुकत नाही. जसं आपल्याला डावीकडची हालचाल दिली असेल तर आपण काय करणार? घड्याईच्या काट्यानुसार जाणार. आपल्याकडे बघितलं मुलांनो, उजवीकडची हालचाल असेल तर आपण घड्याईच्या विरुद्ध दिशेने जाणार. यावरून आपण हे प्रश्न इझिली सोडवू शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याचबरोबर मुलांनो, व्हिडिओला चांगलं वाटत असेल, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
उद्या कोणता टॉपिक घ्यायचा ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. प्रश्न काय दिलेला बघा, ए बी सी डी ई एफ आणि जी हे सर्वजण एका गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. ओके, आता आपल्याला माहिती दिलेली आहे एफ हा जीच्या उजव्या बाजूस दुसरा आहे, बी हा एफच्या शेजारी पण जीच्या शेजारी नाही, ई हा सीच्या शेजारी व जीच्या उजव्या बाजूस चौथा आहे. त्यानंतर म्हटलेला आहे सी हा ई आणि ए यांच्या मध्ये बसलेला आहे. तर यावरचा आपण प्रश्न बघू. प्रश्न दिलेला आहे तर जीच्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे मुलांनो, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला प्रश्न काय दिलेला बघा, आपण एकूण व्यक्ती पहिले मोजून घेऊ. एकूण व्यक्ती बघा, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, एकूण व्यक्ती किती आहे, सात. तर आपण पहिले एक वर्तुळ काढून घेऊ. वर्तुळ काढल्यानंतर यावर आपण सात जागा लिहून घेऊ, एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि एक सात लिहून घेतलं. पहिले काय दिलेलं बघा, एफ हा जीच्या उजव्या बाजूस दुसरा आहे, कोणाच्या, जीच्या, म्हणून जी इथे लिहिला. उजव्या बाजूस म्हटलं म्हणजे काय करू आपण, घड्याईच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे एक आणि दोन इथे कोण असणार, एफ लिहून घेतला. नंतर बघा, बी हा एफच्या शेजारी पण जीच्या शेजारी नाही, कोण, बी, म्हणजे बघा एफच्या शेजारी जागा कोणच्या कोणच्या आहे, एक ही जागा आहे आणि एक ही आहे, पण म्हटलं जीचा शेजारी नाही, कोण, बी, मग याचा अर्थ बी कुठे असणार, इथे असणार, लिहून घेतलं. नंतर म्हटलेलं आहे ई हा सीचा शेजारी, कोणाच्या, सीचा शेजारी व जीच्या डाव्या बाजूसच चौथा आहे, कोणाच्या, जीच्या, मग जीच्या डाव्या बाजूस चौथा कोण आहे, तर ई आहे. तर आपण बघा जी इथे आहे, त्याच्या उजव्या, सॉरी डाव्या नाही, उजव्या बाजूस चौथ्या स्थानावर कोण आहे, तर ई आहे, एक दोन तीन, तर इथे कोण असणार, ई, लिहून घेतला. पण बघा सीच्या शेजारी म्हटलं तर मग इथं बघा आपल्याकडे ई आहे, तर सी कुठं असायला पाहिजे, तर इथे, कारण बघितलं तर बघा ई हा सीचा शेजारी आहे, दिसत आहे, व जीच्या उजव्या बाजूस चौथा आहे, मग जीच्या उजव्या बाजूस एक दोन तीन चार आहे, दिसून येत आहे. पुढे बघू, सी हा ई आणि ए यांच्यामध्ये बसलेला आहे. आता ई इथे आहे बाबा मुलांनो, तर मग ए कुठे असणार, तर इथे, आणि यांच्या मधात कोण आहे, तर सी, लिहून घेतलेला आहे. पुढे बघू, तर जीच्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानावर कोण आहे. आता आपण बघा, ए आहे, बी झालेला आहे, सी झालेला आहे, फक्त डी राहिला, तो इथे डी येणार. आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे जीच्या डाव्या बाजू चौथ्या स्थानी कोण आहे. जी इथे आहे, डावी बाजू म्हटलं तर घड्याईच्या दिशेप्रमाणे, घड्याईच्या दिशेप्रमाणे चौथ्या स्थानी, एक दोन तीन आणि चार, म्हणजे जीच्या डाव्या बाजू चौथ्या स्थानी कोण आहे, तर आपण बघितलं तर बी आहे, म्हणजे उत्तर का असणार, बी. म्हणजे बघा, यावेळे अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा पण आपल्याला डावीकडची हालचाल असेल तर आपण काय करू मुलांनो, घड्याईच्या काट्यानुसार जाऊ. जेव्हा आपल्याला उजवीकडची हालचाल म्हटलं असेल तर आपण घड्याईच्या विरुद्ध दिशेने जाऊ, म्हणजे आपला उत्तर का असणार, बरोबर. आणखी एक प्रश्न घेऊ. ओके, समजत आहे का मुलांनो? समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. चला लक्ष दे, सांग पुढचा प्रश्न घेऊन. पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. ए बी सी डी ई एफ आणि के वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले आहे. एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. व सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. तर यावरचा आपण प्रश्न बघू. प्रश्न दिलेला आहे तर डीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता बघा, आपल्याला प्रश्नामध्ये बघू आपण एकूण व्यक्ती किती.
एकूण व्यक्ती बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 1 किती 9 व्यक्ती आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर 6 घेतले, नंतर आपण 4, 7 घेतले, आता किती आहे तर 9. मग सुरुवातीला आपण पहिले काय करून घेऊ, जागा लिहून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 1 इथे 9. पहिला दिलेला आहे यफ हा एच्या डावीकडे चौथा आहे. कोणाच्या? एच्या. ए लिहून घेऊ. चौथ्या स्थानावर कोण आहे? यफ. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 इथे कोण असणार? यफ लिहिला. त्यानंतर ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या? बीच्या. आता बी नाही आहे आपल्याकडं, पण ए आहे. ए कोणाच्या आहे? तर बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर मग आपण बघितलं 1, 2, 3 तर इथे कोण येणार? बी. आता आपण बघितलं तर बी इथे आला तर त्याच्या काय येत आहे? तो डावीकडे येत आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? उजवीकडे. तर 1, 2, 3 तर इथे कोण येणार? बी. आता आपण बघितलं बीचं तोंड कुठं आहे? केंद्रकाकडे. तर उजवीकडे म्हटलं तर 1, 2, 3 बरोबर आहे. नंतर बघा आपल्याला दिलेला आहे के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. कोणाच्या? बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर. म्हणजे किती? 1, 2, 3, 4 तर कोण असणार इथं? के. लिहून घेतलं. आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या? डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण असणार? तर के. के इथे असेल बाबा. तर 1, 2 आणि 3 म्हणजे इथे कोण असणार? आपला डी. त्याच्या उजवीकडे के काय येत आहे? तिसऱ्या स्थानावर येऊन राहिलेला आहे. ओके, पुढे बघा. यच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. कोण? सी हा यच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता आपण बघू मुलांना इथे जागा आपल्याला कुठे आहे. तर आपण बघितलं मुलांना तर इथे पहिले सुरुवातीला बघू आपण. चूककडे लक्ष देऊ. इथे आपण यच घेतला, इथे आपण यच घेतला तर बघितलं तर यच यच्या उजवीकडे तिसऱ्या म्हटलं तर 1, 2 आणि 3 इथे कोण येऊ शकतो? सी येऊ शकतो. लिहून घेतला आपण. आता आपण पुढे बघा. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या? या जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. कोणाच्या? जीच्या. तर जीला इथे घेतलं आपण, जीला आपण इथे घेतलं तर त्याच्या डावीकडे कोण राहणार? ई. तर इथे आपण नोट करणार ई. आता प्रश्न काय दिलेला बघा. जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? तर आपण बघू इथे जी आहे. त्याच्या डावीकडे म्हटलं 1, 2, 3 आणि 4 तर उत्तर कोणतं असणार? ए. म्हणजे बघा मुलांनो, या टाईपचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डावीकडची हालचाल म्हटलं मुलांनो, डावीकडची हालचाल म्हणजे काय असते? घड्याईच्या काट्यानुसार. उजवीकडची जी हालचाल असते मुलांनो, तर ती असते घडाईच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने. या दोन गोष्टी आपल्याला समजलं तर यावरचे प्रश्न आपले चुकत नाही. एखादा प्रश्न आणखी घ्यायचा का मुलांनो? एखादा प्रश्न आणखी घ्यायचा का? घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओला मुलांनो लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मुलांनो. आपलं नवीन चॅनल आहे, तुमच्यासाठी मी अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ घेऊन येणार मुलांनो. TCS कंपनीमध्ये जे पण विचारलेले प्रश्न आहे ते. ओके, तर फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, तुमचा आपला व्हिडिओ शेअर करत चला. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर बघा आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे त्याकडे थोडंसं लक्ष देऊ. बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे वर्तुळ केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. टी हा पीच्या डावीकडे दुसरा तर यूच्या उजवीकडे चौथा आहे. एस हा डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा आहे आणि डब्ल्यू हा टीच्या त्वरित उजवीकडे आहे. क्यू हा यूच्या उजवीकडे तिसरा आहे. व्ही हा यूच्या त्वरित उजवीकडे नाही
आता आपल्याला बघू एकूण व्यक्ती किती दिलेल्या आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एकूण व्यक्ती किती आहे, 8. आता काळजीपूर्वक लक्ष द्या, 8 व्यक्ती आहेत. आपण सुरुवातीला 8 जागा लिहून घेऊ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 लिहून घेतल्या. पहिला प्रश्न काय दिला बघा, टी हा पीच्या डावीकडे दुसरा आहे, कोणाच्या, पीच्या, पी लिहून घेऊ, डावीकडे म्हटलं 1 आणि 2 तर इथे कोण असणार, टी. तर यूच्या उजवीकडे चौथा आहे, कोण, तर टी. टी यूच्या उजवीकडे चौथा आहे, 1, 2, 3, 4 म्हणजे इथे कोण असणार, यू. कारण यूच्या का म्हटलेलं बघा, यूच्या उजवीकडे चौथा, तर यू इथे आहे, केंद्राकडे तोंड आहे, तर याचा आपण बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 त्याचबरोबर बघा 1, 2, 3 आणि 4 येतेच मुलांनो, म्हणजे उजवीकडची बाजूनी काय येतात, चौथा येऊन राहिलेला आहे. ओके, पुढे बघू, आता काळजीपूर्वक लक्ष द्या, यस हा डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा आहे, कोणाच्या, डब्ल्यूच्या. पण आपल्याकडे मुलांनो आपण बघितलं तर आपल्याकडे डब्ल्यू नाही आहे, त्याच्यामुळे आपण याला लिहू शकतो का, नाही. तर लक्षात ठेवू आपण काळजीपूर्वक, या डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा कोण आहे, यस लिहून घेतलं. आणि डब्ल्यू हा टीच्या त्वरित उजवीकडे आहे, कोणाच्या, टीच्या त्वरित उजवीकडे आहे, कोण, डब्ल्यू. म्हणून डब्ल्यू इथे असेल, तर आता या डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा कोण आहे, यस, तर 1 आणि 2 तर इथे कोण असणार, यस लिहून घेतलं. पुढे बघू, आता क्यू हा यूच्या उजवीकडे तिसरा आहे, कोणाच्या, यूच्या. यू इथे आहे बाबा, उजवीकडे म्हटलेला आहे, तर 1, 2 आणि 3 कोण असणार, तर क्यू लिहून घेतलं. नंतर म्हटलेला आहे व्ही हा यूच्या त्वरित उजवीकडे नाही, म्हणजे यूच्या त्वरित इथे कोण नाही आहे, व्ही नाही आहे, तर मग व्हीसाठी जागा उरली कोणची आहे, तर ही वाली उरलेली आहे, तर व्ही इथे घेऊ. मग आता आपल्याकडे बघितलं पी झालेला आहे, क्यू झालेला आहे, आर नाही झाला, तर आरला आपण इथे घेऊ. ओके, आता आपल्याला प्रश्न का विचारला त्याकडे थोडंसं लक्ष देऊ. प्रश्न म्हटलेला, खालीलपैकी कोणती जोडी टीच्या त्वरित डावीकडे कोण, टीच्या त्वरित डावीकडे कोण असं म्हटलं, टीच्या त्वरित डावीकडे कोण, तर उत्तर का असणार, क्यू. उत्तर का असणार, क्यू. म्हणजे बघा मुलांनो, अशा टाईपचे जे प्रश्न आहे, आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये एकूण 6 व्यक्तीसाठी येऊ शकतात, त्याचबरोबर बघितलं तर 7 व्यक्तीसाठी येऊ शकतात, त्याचबरोबर 8 व्यक्तीसाठी येऊ शकतात, किंवा 9 व्यक्तीसाठी येऊ शकतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं मुलांनो, तर 6 व्यक्तीचे प्रश्न घेतले, 7 घेतले, 8 घेतले आणि 9 घेतले. फक्त तुम्हाला मुलांनो इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला डावीकडची हालचाल म्हटलं तर सरळ सरळ आपण घड्याईच्या काट्यानुसार जायचं, उजवीकडची हालचाल म्हटलं तर काय करायचं, घड्याईच्या विरुद्ध दिशेने जायचं. या दोन गोष्टी समजल्या तर प्रश्न चुकणार नाही. आता मला एक सांगा, उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या क्लासमध्ये आपण कोणते प्रश्न घ्यायला पाहिजे, उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न घ्यायला पाहिजे, सांग मुलांनो कमेंट बॉक्समध्ये. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांनो, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, चला मुलांनो, उद्या कोणत्या टाईपचे व्हिडिओ प्रश्न घ्यायचे, उद्या मुलांनो आपण पोलीस भरतीचा पेपर घ्यायचा का एखादा, की तलाठी भरतीचा पेपर घ्यायचा, सांग मला. ओके, चला ठीक आहे मुलांनो, आजच्या दिवसपर्यंत बस होते. आणखी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारून घ्या, डाऊट असेल तर विचारून घ्या, सुरुवातीपासून समजून सांगायचं असेल तर ते पण विचारा, मी तुम्हाला थोडंसं बेसिक गोष्टी समजून सांगतो. बेसिक गोष्टी सांगायचं असेल तर कमेंट करून सांगा मला, बेसिक सांगायचं असेल तर कमेंट करून सांगा मला, मी तुम्हाला पूर्ण बेसिक समजून सांगतो.
मुलांना बेसिक समजून सांगत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. सांगायचं का समजून पुन्हापासून सुरुवातीपासनं सांगायचं असेल तर मुलांना कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. ओके, सांगायचं की नाही मुलांना बोलत चला. आपण मुलांना आपण जे पण प्रश्न घेतो आपल्या चॅनलवर आपण जे पण प्रश्न घेतो हे TCS या कंपनीने मुलांना 2023 पूर्वी मुलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पण आपण नको भेडकर नको. ओके ओके, बेसिक नको. डायरेक्टली प्रश्न घ्यायचे का. चला प्रश्न बघू आपण. काळजीपूर्वक लक्ष द्या, प्रश्न का दिलेला आहे त्याकडे पहिले समजून घेऊ. प्रश्न दिलेला आपल्याला बघा, ए बी सी डी एफ ई एफ हे सहा मित्र मुलांना समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे. ई हा डीच्या डाव्या बाजूस त्वरित शेजारी आहे, त्याचबरोबर सी हा ए आणि बी यांच्यामध्ये आहे, एफ हा ई आणि ए यांच्यामध्ये आहे, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर प्रश्न बघा आपण आता आपण प्रश्न सॉल्व करू. तर काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्ही उशीर आले तर तुमच्यासाठी मी पुन्हापासून हे प्रश्न घेता बरोबर आहे. या टाईपचे प्रश्न आपल्याला TCS या परीक्षेमध्ये सर्वात जास्त विचारलेले आहे आणि हे प्रश्न TCS या कंपनीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे. तर या येणाऱ्या ज्या परीक्षेमध्ये मुलांना आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो, कारण ज्या पण ऑनलाईन एक्झाम होतात मुलांना त्यामध्ये जे बैठक व्यवस्था आहे या बैठक व्यवस्थेवर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर आता आपण प्रश्न सॉल्व करून बघता येते. एक वेळा बघा आपल्याकडे एकूण व्यक्ती किती होते, सहा होते. एकूण व्यक्ती किती होते आपल्याकडे बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सहा व्यक्ती होते. तर सुरुवातीला आपण काय करून घेऊ, सहा जागा लिहून घेऊ. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आता हे साही पण जण काय करताय, या टेबला भोवती काय करताय, तोंड करू नये. म्हणजे डावी बाजू म्हणजे काय असणार, घडाईच्या काट्यानुसार. उजवी बाजू म्हणजे काय असणार, घडाईच्या विरुद्ध दिशेने. आता आपण बघू प्रश्न सॉल्व करू. का म्हटलं, ई हा डीच्या डाव्या बाजूस त्वरित शेजारी आहे. कोणाच्या, डीच्या. म्हणून डी इथे लिहून घेऊ. त्याच्या डावीकडे कोण आहे, ई, इथे लिहिला. ओके, पुढे बघू आपण, सी हा ए आणि बी यांच्यामध्ये आहे. का म्हटलेला आहे, ए आणि बी यांच्यामध्ये कोण आहे, सी आहे, लिहून घेतलं. त्याचबरोबर पहिले बी लिहिला, नंतर सी आणि नंतर ए, लिहून घेतलं. पुढे म्हटलेलं आपल्याला बघा, एफ हा ई आणि ए यांच्यामध्ये आहे. आता ए इथे आहे बाबा रे, आणि या ए आणि ईच्या मध्ये कोण आहे, एफ आहे. मग ए इथे असेल तर इथे एफ असेल आणि नंतर कोण असणार, इथं ई असणार. त्याचबरोबर बघितलं तर ए इथे आहे तर एफ आणि नंतर कोण असणार, तर ई. ओके, तर बीच्या डाव्या बाजूस कोण असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता बघा, आपल्याला हे एक अरेंजमेंट आपल्याला इथे फिक्स करायची आहे. तर एक सिम्पलचं लॉजिक लक्ष द्या, इथे कोण आहे बाबा रे, ई आहे. तर मग ई नंतर कोण आहे, एफ आहे. इथे नोट करून घेऊ, एफ. एफ नंतर कोण आहे, ए. ए ए नंतर कोण आहे, तर सी. आणि सी नंतर कोण आहे, तर बी, लिहिलं. प्रश्न विचारला बीच्या डाव्या बाजूस कोण आहे, म्हणजे डी इथं असेल. त्याचा डावी बाजू म्हणजे काय, तर घडाईच्या काट्यानुसार. मग या बीच्या डावीकडे कोण आहे, तर डी. डी तर उत्तर काय असणार, डी. डी ओके, चला समजत आहे मुलांना. एक प्रश्न आणखी घ्यायचा का, एक प्रश्न आणखी घ्यायचा का सांगत चला. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडासा मोठा प्रश्न आहे पण आपण प्रश्न घेऊन घेऊ. प्रश्नाकडे लक्ष दे, सांग काळजीपूर्वक. प्रश्न का दिलेला बघा, ए बी सी डी
ई आणि एफ हे सहा व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती ठेवलेल्या सहा खुर्च्यावर बसलेले आहे. येथे असे निरीक्षणास येते की ए हा डी आणि एफ यांच्यामध्ये आहे, सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे आणि डी व ई एकामेकाच्या शेजारी बसले नाहीत, तर खालीलपैकी कोणती जोडी एकामेकाच्या शेजारी आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता बघा, आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ की पहिले प्रश्न सोडवू आपण. तर एकूण व्यक्ती किती आपल्याकडे बघितलं आपण, तर सहा आहे. तर थोडंसं लक्ष द्या, रफ करून घेतो. मुलांनो, टी सी एस या कंपनीने बैठक व्यवस्थेवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये दोन दोन प्रश्न विचारलेले आहे बैठक व्यवस्थेवर. तर तुम्ही अभ्यास करत असताना बैठक व्यवस्थेचे रोज 4 ते 5 प्रश्न तुम्ही सॉल्व करत चला बैठक व्यवस्थेचे. ओके, आपल्याकडे सहा व्यक्ती आहेत, आपण सहा जागा लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 लिहून घेतलं. आपल्याला म्हटलं ए हा या डी आणि एफच्या मध्ये आहे, तर आपण इथे ए घेतला तर इथे कोण राहू शकतो, डी आणि एफ. एक आणखी अरेंजमेंट करून घेऊ, 1 2 3 4 5 आणि 6 इथे ए असेल तर इथे एफ असेल आणि डी असेल, कारण तिन्ही का म्हटलं ए हा डी आणि एफच्या मध्ये आहे, तर आपण दोन्ही ठिकाणी लिहून घेतलं. ओके, हां चला काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके गणेश, थँक्यू गणेश. चला पुढचा प्रश्न सोमवारचं हे बघा, पुढे का म्हटलं बघा, सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे. कोणाच्या, या डीच्या. मग डी इथे असेल तर सी कुठे आहे, इथे. त्याचबरोबर बघा, डी इथे तर सी इथे. आता पुन्हा म्हटलं बघा, आणि डी व ई एकामेकाच्या शेजारी बसले नाही, म्हणजे डीच्या बाजूला कोण नाही, ई नाही, आणि ईच्या शेजारी कोण नाही, डी नाही. म्हणजे डी इथे असेल तर ई इथे नाही, तर ई कुठे असणार, इथे. त्याचबरोबर डी इथे तर ईची जागा कुठे असणार, इथे. आता उरला कोणचा मुलांनो, ए. फक्त उरला कोणचा, बी. इथे बी घेऊ, इथे पण बी घेऊ. आता प्रश्न म्हटलं खालीलपैकी कोणती जोडी एकामेकाच्या शेजारी आहे. पहिली बघा, ए आणि बी. इथे कोण आहे, ए, आणि इथे बी आहे. एकामेकाच्या शेजारी आहे का, हे नाही, तर हे का असणार, चूक असणार. पुढचं बघू, सी व ई. तर इथे आपल्याला दिसून येतात सी आणि ई दोघं पण का, एकामेकाच्या शेजारी आहे, म्हणून दुसरं का असणार, उत्तर बरोबर. नंतर बघू आपण बी व एफ. बी आणि एफ एकामेकाच्या शेजारी आहे का, नाही. इथं बी आहे आणि इथं एफ आहे, हे पण चूक असणार. नंतर ए व सी आहे, ए इथे आहे बाबा, सी इथे आहे, तर ही पण नाही आहे. तर उत्तर का असणार, सी व ई हे का असणार, एकामेकाच्या शेजारी असणार. ओके चला चला ठीक आहे मुलांनो, आजच्या दिवसपर्यंत बस होते. गणेश, ओके थँक्यू गणेश. गणेश तुझ्याला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर शेअर करत चल बाबा. ओके, त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांनो. ओके, त्याचबरोबर उद्या कोणत्या टाईपचे प्रश्न घ्यायचे ते सांग मला कमेंट करून. चला गणेश, आजचे दिवसपर्यंत बस होते बाबा. बाकीचे प्रश्न आपण उद्या घेऊ, उद्या आपण वेगळा एक टॉपिक घेऊ. कोणता घ्यायचा त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांग. ओके, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला शिकवण्याची पद्धत चांगली वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, चला आजच्या दिवसपर्यंत बस होते, बाकीची आपण उद्या घेऊ. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.